नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल या विषयातील महाराष्ट्रामधील जे हवामान आहे त्या हवामानाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। एकंदरीत महाराष्ट्रातलं हवामान कोणत्या प्रकारचं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 12 महिन्यामध्ये जे 3 ऋतू किंवा ऋतुनिर्मिती कशा पद्धतीनं होते त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम महाराष्ट्रातील जे हवामान आहे त्या हवामानाच्या संदर्भात आपण माहिती पाहत असताना, महाराष्ट्र हा एक भारताचा भाग आहे, त्याच्यामुळे एकंदरीत भारतामध्ये ज्या पद्धतीचं हवामान आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला त्या प्रकारचं हवामान पाहायला मिळतं। त्याच्यामुळे महाराष्ट्रातील हवामान जाणून घेण्यासाठी आपल्याला भारतातील हवामान जाणून घ्यावं लागेल। जसं आपण नेहमी सांगतो की भारतामधलं जे काही हवामान आहे ते भारतामधील हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की महाराष्ट्र भारताच्या बाहेर नाही आहे, महाराष्ट्र हा भारतामध्येच आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील जे हवामान आहे ते हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान आहे। त्याच्या अगोदर हवामान म्हणजे काय तर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल। हवामान कशाला म्हणतात, जसं आपण नेहमी सांगतो की हवा म्हणजे वातावरणाची अल्पकालीन स्थिती, तर हवामान म्हणजे वातावरणाची दीर्घकालीन स्थिती, म्हणजे थोडक्यात हवामान म्हणजे एखाद्या प्रदेशाची किंवा एखाद्या देशाची असेल, राज्याची असेल, जी काय वातावरणाची दीर्घकालीन स्थिती आहे त्याला आपण हवामान म्हणतो। मग हे वातावरणाची दीर्घकालीन स्थिती म्हणजे नेमकं काय, जसं आता आपला भारत देश आहे किंवा महाराष्ट्र राज्य आहे, या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी 12 महिन्यामध्ये आपल्याला या वातावरणामध्ये काही सिक्वेन्स पाहायला मिळतो। तो म्हणजे कसा की साधारणतः आपल्या इकडं मार्च ते जूनच्या दरम्यान तापमान जास्त असतं, उष्णता आपल्याला जाणवायला लागते, त्याला आपण उन्हाळा ऋतू म्हणतो। त्याच्यानंतर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या इकडं पाऊस पडतो, ज्याला आपण पावसाळा म्हणतो, आणि सप्टेंबर ते पुन्हा आणखीन साधारणतः फेब्रुवारीपर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या पुढून आपल्या इकडं थंडी जाणवायला लागते, ज्याला आपण हिवाळा म्हणतो। म्हणजे हा जो काही सिक्वेन्स आहे तो वर्षानुवर्ष तोच सिक्वेन्स आपल्या इकडं राहणार आहे। म्हणजे वातावरणामध्ये काही आपल्याला सिक्वेन्स पाहायला मिळतो, म्हणजे या 4 महिन्यामध्ये उष्णता आपल्याला जाणवते, 4 महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या भागामध्ये पाऊस पडतो, 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला थंडी जाणवते, आणि हे वर्षानुवर्ष तशाच पद्धतीनं होत आलेलं आहे, ज्याला वातावरणाची दीर्घकालीन स्थिती म्हटलं जातं। म्हणजे एक लक्षात घ्या की एखाद्या प्रदेशामधलं हवामान जाणून घेण्यासाठी, हवामान कोणत्या प्रकारचे हे जाणून घेण्यासाठी त्या प्रदेशामध्ये साधारणतः 35-40 वर्षापर्यंत तिथल्या वातावरणाचं ऑब्झर्वेशन करावं लागतं, आणि मग त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने बदल होतात, आणि मग दरवर्षी त्याच्यामध्ये कोणती कॉमन गोष्ट आहे किंवा त्याच्यामध्ये कोणते सिक्वेन्स सापडतात त्याच्यानुसार मग त्या प्रदेशाचं हवामान सांगितलं जातं। जसं आपण इमॅजिन करू की समजा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे काय वातावरण आहे त्या वातावरणाचा, जसं सुरुवातीला पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे सगळं एक्सपिरियन्स घेऊनच त्या ठिकाणी आपण सांगायचो, परंतु जे काय वातावरणामध्ये सिक्वेन्स आहे याच महिन्यामध्ये नेमक्या या कंडिशन का घडून येतात, हा ज्यावेळेस अभ्यास सुरू झाला त्यावेळेस मग त्या ठिकाणी भारतामधलं एकंदरीत हवामान कोणत्या प्रकारचं आहे, तर मग हे जे काय हवामान आहे ते हवामान अशा प्रकारचं का आहे, त्याच्यामागचं जे काही मुख्य कारण आहे ते म्हणजे ऋतूनुसार वाऱ्यांच्या डायरेक्शनमध्ये चेंज होतो, ज्याला आपण मौसम म्हणतो। अरबी भाषेमध्ये ज्याला मौसम म्हटलं जातं त्यालाच त्या शब्दाचा अपभ्रंश ज्याला आपण मान्सून म्हणतो। तर मान्सून प्रकारचं हवामान हे आपल्या संपूर्ण भारतामध्ये पाहायला मिळतं, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र जे काही राज्य आहे ते महाराष्ट्र राज्य आपल्या भारतामध्येच येतं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकंदरीत जे काय हवामान असणार आहे ते हवामान मान्सून प्रकारचंच असणार आहे। आणि मग महाराष्ट्राचं असेल किंवा भारताचं हवामान असेल त्याचा अभ्यास करण्यासाठी साधारणतः भारताच्या हवामानावरती ज्या घटकांचा परिणाम होतो त्याच घटकांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरती सुद्धा होतो, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं जे काय हवामान आहे तर ते देखील मान्सून प्रकारचं आहे। मान्सूनचा जो काही अर्थ आहे, जसं तुम्हाला सांगितलं की मान्सून म्हणजेच मौसम, जे अरबी भाषेमधला हा शब्द आहे ज्याला मौसम म्हटलं जातं, मौसमचा जो काही अर्थ आहे तो मौसमचा अर्थ म्हणजे ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होणं,
ज्याला मौसम म्हटलं जातं आणि त्याचाच अपभ्रंश ज्याला आपण मान्सून म्हणतो। तर एकंदरीत महाराष्ट्राचं हवामान सुद्धा त्या पद्धतीचं आहे ज्याला आपण मान्सून प्रकारचं हवामान म्हणतो। परंतु ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रदेशाचा ज्यावेळेस मायक्रो लेवलला अभ्यास करू तर सगळीकडे एकसारखं हवामान आपल्याला पाहायला भेटत नाही। महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं हवामान पाहायला मिळतं किंवा महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती वेगळ्या प्रकारची क्लायमॅटिक कंडिशन आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेकडे आल्यानंतर म्हणजे महाराष्ट्र पठारावरती थोडंसं क्लायमॅटिक कंडिशन आपल्याला वेगळी पाहायला मिळते। परंतु एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचं हवामान हे आपण मान्सून प्रकारचं सांगतो। आता 12 महिन्यामध्ये जर क्लायमॅटिक कंडिशन आपण पाहिल्या महाराष्ट्रामधल्या तर सेम त्याच कंडिशन आहेत ज्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 12 महिन्यामध्ये आपण 3 ऋतू सांगतो, त्याच्यामध्ये मग या ठिकाणी जे काही तुम्हाला 3 ऋतू दिलेले त्याच्यामध्ये विंटर म्हणजे हिवाळा ऋतू असेल, उन्हाळा ऋतू असेल किंवा मान्सून ज्याला आपण पावसाळा ऋतू म्हणतो, तर हे 3 ऋतू देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारणतः जूनपासून साधारणतः 7 जूनपासून आपल्या इकडं पाऊस सुरू होतो आणि त्याच्यानंतर तो जो काही पाऊस आहे तो सप्टेंबरपर्यंत चालतो। त्याच्यानंतर ऑक्टोबर हीट, नोव्हेंबरनंतर हिवाळा स्टार्ट होतो आपल्या इकडं, साधारणतः तो फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालतो। त्याच्यानंतर मग मार्चपासून आपल्या इकडं उन्हाळा स्टार्ट होतो आणि त्याच्यानंतर हा जो काही उन्हाळा ऋतू आहे तो साधारणतः आपल्या इकडं जूनपर्यंत चालतो। मार्च ते जून आपल्या इकडं उन्हाळा असतो। तर हे 3 ऋतू प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात। मग एकंदरीत जे काही मान्सून प्रकारचं हवामान आहे हे जे काही मान्सून प्रकारचं हवामान आहे या मान्सूनवरती किंवा भारतामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल हे जे काही मान्सून आपण म्हणतो किंवा आपल्या एकंदरीत मान्सून म्हटल्यानंतर आपल्याला पाऊस आठवतो, परंतु मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही आहे तर त्या ठिकाणी मान्सूनमध्ये हे 3ही ऋतू येतात। मग या 3ही ऋतूंची जी काही निर्मिती होते ते वाऱ्यांच्या डायरेक्शनमध्ये चेंजेस होतो। वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात 6 महिन्यासाठी आणि 6 महिन्यासाठी जमिनीकडून समुद्राकडे वाहतात, त्यामुळे या उन्हाळा हिवाळा पावसाळा आपल्या इकडे हे 3 ऋतू निर्माण होतात। तर एकंदरीत या मान्सूनवरती परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते घटक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यामध्ये इथं जो काही तुम्हाला घटक दिलेला आहे तो म्हणजे ट्रॉपिकल इस्टर्ली जेट, ज्याला उष्णकटिबंधीय पूर्वीय जेट स्ट्रीम म्हटलं जातं। त्याच्यानंतर जेट स्ट्रीमचाच जो काही प्रकार आहे तो सोमाली जेट स्ट्रीम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, त्याचाही परिणाम मान्सूनवरती होतो। त्याच्यानंतर सेकंड इक्वेटोरियल ट्रफ, याचा परिणाम आपल्या मान्सूनवरती होतो। त्याच्यानंतर यलनिनो आहे, याचाही परिणाम आपल्या मान्सूनवरती होतो। आणि त्याच्यानंतर STWJ म्हणजे सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट, ज्याला मराठीमध्ये उपोष्णकटिबंधीय पश्चिमी जेट स्ट्रीम म्हटलं जातं। तर या वेगवेगळ्या घटकांचा परिणाम आपल्या भारतीय मान्सूनवरती होतो। याच्यामध्ये ट्रॉपिकल इस्टर्ली जेट आणि सोमाली जेट हे टेम्पररी जेट स्ट्रीम आहेत। जेट स्ट्रीममध्ये 2 प्रकार सांगितले जातात, एक परमनंट जेट स्ट्रीम आणि दुसरा टेम्पररी जेट स्ट्रीम। याच्यामध्ये ट्रॉपिकल इस्टर्ली जेट आणि सोमाली जेट हे स्थानिक जेट स्ट्रीम आहेत, तर परमनंट जो काही जेट स्ट्रीम आहे तो म्हणजे सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट, ज्याला उपोष्णकटिबंधीय पश्चिमी जेट स्ट्रीम म्हटलं जातं। तर याचाही परिणाम आपल्या भारतीय हवामानावरती होतो। त्यानंतर सेकंड इक्वेटोरियल ट्रफ आहे। सेकंड इक्वेटोरियल ट्रफ म्हणजे हे लो प्रेशरचे एअर पॅकेट्स आहेत। एअर पॅकेट्स म्हणजे ज्याचा विस्तार खूप मोठा आहे, जे हिंदी महासागरामध्ये हे विषुववृत्तीय कमी दाबाचे एअर पॅकेट्स असतात ते उन्हाळ्यामध्ये कर्कवृत्ताकडे शिफ्ट होतात। आणि त्याच्यामध्ये जर एखादा इक्वेटोरियल ट्रफ खालीच राहिला म्हणजे हिंदी महासागरामध्येच राहिला तर त्या ठिकाणी भारताच्या मान्सूनवरती परिणाम होतो। आणि त्याच्यानंतर यलनिनो, यलनिनोचा देखील भारताच्या हवामानावरती किंवा भारताच्या मान्सूनवरती परिणाम होतो। तर या सगळ्या घटकांची जी काही डीपमध्ये माहिती आहे किंवा या घटकांचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतो, यांचं लोकेशन कुठे असतं, नेमकं भारतीय मान्सूनवरती काय परिणाम होतो, तर या संदर्भात आपण भारताचं हवामान हा एक व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत। तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला याच्या संदर्भात पाहायला भेटेल। मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात आपण माहिती पाहतो आहे। महाराष्ट्रामध्ये साधारणतः
त्या ठिकाणी हे जे काही तीन ऋतू आहेत हे तीन ऋतू कशा पद्धतीने निर्माण होतात किंवा महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस कुठल्या वाऱ्यापासून पडतो, तर एकंदरीत थोडक्यात काय की भारतामध्ये जे मान्सून वारे एंट्री करतात ते नैऋत्य मान्सून वारे कशा पद्धतीनं एंट्री करतात आणि त्याच्यानंतर हे नैऋत्य मान्सून वारे कशा पद्धतीनं माघारी जातात, तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताचं लोकेशन त्या ठिकाणी मॅटर करतं. भारताचं जे काही भौगोलिक स्थान आहे ते भौगोलिक स्थान जर तुम्ही पाहिलं तर आशिया खंडाच्या साऊथ साईडला भारताचं लोकेशन येतं आणि भारताचा अर्धा भाग जो जमिनीशी कनेक्ट आहे आणि भारताचा खाल्ला दक्षिणेकडला जो भाग आहे तो पाण्याशी कनेक्ट आहे म्हणजे महासागराशी कनेक्ट आहे. आणि एक नेहमी लक्षात ठेवा की जमिनीचा जो काही भाग आहे, जमीन आणि पाणी हे ज्यावेळेस एकमेकाच्या जवळजवळ असतात त्यावेळेस त्या ठिकाणी यांच्या तापमानामध्ये आपल्याला भिन्नता नेहमी पाहायला मिळते. आता भारताचं लोकेशन, भारताचा जो काही दक्षिणेकडला द्वीपकल्पीय भाग आहे त्याच्या तिन्ही बाजूला महासागराचा भाग आहे, जमीन आणि पाणी यांचे तापण्याचे जे काही गुणधर्म आहेत ते वेगवेगळे भिन्न आहेत. जमिनीला जर उष्णता आपण द्यायला लागू तर जमीन लवकर तापते, उष्णता जर आपण काढून घेतली तर जमीन लवकर थंड होते, परंतु पाण्याचं तसं नाही आहे. पाणी हळूहळू उशिरा तापायला लागतं आणि पाणी हळूहळू थंड व्हायला लागतं. आता याच्यामध्ये मग ही उष्णता कोण देतं, तर उष्णता सूर्यापासून मिळते आणि मग सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे ती केव्हा जास्त असते केव्हा कमी असते हे काही सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असते हिवाळ्यामध्ये कमी असते. जगाच्या पाठीवरती फक्त दोनच ऋतू सांगितले जातात, त्याच्यामध्ये एक उन्हाळा ऋतू आणि एक हिवाळा ऋतू, जे 6-6 महिन्याचे असतात. आपल्या इकडं 4 महिन्यासाठी पाऊस पडतो म्हणून आपण त्याला पावसाळा ऋतू म्हणतो, परंतु जगाच्या पाठीवरती फक्त दोनच ऋतू सांगितले जातात. याच्यासाठी तुम्हाला उत्तरायन आणि दक्षिणायन म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजेत आणि ऋतूनिर्मिती कशी होते तर हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर या संदर्भातचा देखील व्हिडिओ आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा का असतो, हिवाळ्यामध्ये दिवस लहान का असतो, उत्तरायन दक्षिणायन असे दोन व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. ते तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त का मिळते आणि हिवाळ्यामध्ये उष्णता कमी का मिळते. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की भारताचं जे काही भौगोलिक स्थान आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताच्या दक्षिणेकडल्या भागामध्ये तिन्ही बाजूला पाण्याचा भाग आहे आणि याच्यासाठी तुम्हाला वायुदाब आणि तापमान यांचं काय रिलेशन आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी तापमान जास्त असतं त्या ठिकाणी वायुदाब कमी असतो. आता वायुदाब म्हणजे काय एक लक्षात घ्या की हवेला वजन असतं आणि मग हे हवेला असणारं जे काही वजन आहे, जास्त जर वजन असेल तर वायुदाब जास्त असणार आहे, हवेचं वजन जर कमी असेल तर वायुदाब कमी असणार आहे. आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण एखाद्या हवेला गरम करतो, हवा गरम केल्यानंतर हवा त्या ठिकाणी प्रसरण पावायला लागते, हवेमधले जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स वाढायला लागतं आणि हवा वजनाने हलकी व्हायला लागते आणि हवा हळूहळू त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे व्हर्टिकल मुवमेंट करायला लागते हवा. आणि मग त्या ठिकाणी उष्णता दिल्यानंतर हवा हलकी होते, म्हणजे थोडक्यात काय की जिथं तापमान जास्त असतं त्या ठिकाणी लो प्रेशर असतं, म्हणजे वायुदाब कमी असतो, आणि जिथं तापमान जास्त कमी असतं अशा ठिकाणी वायुदाब जास्त असतो. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपल्या इकडं उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये काय होतं की जमीन लवकर तापते आणि जमीन लवकर तापल्यामुळे त्या ठिकाणी होतं काय की जमिनीच्या भागावरती आपल्या इकडं लो प्रेशर क्रिएट होतं. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला भारताचा नकाशा दिलेला आहे. याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जमीन आणि पाणी यांचे तापण्याचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत, त्यामुळे ज्यावेळेस उन्हाळा असेल त्यावेळेस त्या ठिकाणी होतं काय की उन्हाळ्यामध्ये जमिनीवरती लो प्रेशर क्रिएट होतं, म्हणजेच थोडक्यात काय की तिबेटच्या पठारावरती लो प्रेशर असणार आहे आणि पाण्याचा जो काही भाग आहे हिंदी महासागर आहे त्या ठिकाणी हाय प्रेशर असणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पृथ्वीवरती विषुववृत्तावरती जे काही सूर्यकिरण लंबरूप पडतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, परंतु जसं तुम्हाला सांगितलं की एका ठिकाणी वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडत नाहीत, सरळ पडत नाहीत, पृथ्वीचा उत्तर ध्रुव कलतो दक्षिण ध्रुव कलतो,
त्याच्यामुळे जो काही पृथ्वीच्या मध्यभागी असणारा कमी वायुदाब पट्टा जो आहे तो नेहमी ऋतूनुसार त्या ठिकाणी शिफ्ट होतो, ज्याला ITCZ बेल्ट म्हटलं जातं. ITCZ बेल्ट ज्याला इंटरट्रॉपिकल कन्वर्जन झोन म्हणतात त्यालाच मराठीमध्ये आंतरउष्णकटिबंधीय केंद्रीय भुवन पट्टा म्हणतात. आता हा जो काही आंतरउष्णकटिबंधीय केंद्रीय भुवन पट्टा आहे ज्याला ITCZ बेल्ट म्हटलं जातं, हा ITCZ बेल्ट उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी कर्कवृत्ताच्या जवळ असतो. जसं तुम्ही इथं नकाशामध्ये पाहू शकता की नकाशामध्ये या ठिकाणी तुम्हाला जो ITCZ बेल्ट दिलेला आहे तो भारताच्या मध्यभागामध्ये दिलेला आहे. आणि मग भारताच्या मध्यभागामध्ये असणारा जो काही ITCZ बेल्ट आहे म्हणजे थोडक्यात तिथं लो प्रेशर आहे, उन्हाळ्याचा कालावधी आहे, आणि त्याचबरोबर तिबेटवरती लो प्रेशर आहे, महासागरामध्ये हाय प्रेशर आहे, जास्त दाब आहे. त्याच्यामुळे महासागरामधून जमिनीकडे वारे व्हायला लागतात. उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा जो काही मध्यभाग येतो त्या उन्हाळ्याच्या मध्यभागामध्ये साधारणतः मार्च महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये उन्हाळा स्टार्ट होतो आणि त्याच्यानंतर मेपर्यंत चांगलं त्या ठिकाणी जमिनीचा भाग तापलेला असतो. जमिनीवरती लो प्रेशर होतं परंतु पाणी तापलेलं नसतं, पाणी थंड असतं, त्याच्यामुळे पाण्यावरती हाय प्रेशर असतं आणि त्याच्यामुळे महासागराकडून जमिनीकडे वारे व्हायला लागतात. आणि हे जे वारे व्हायला लागतात ते मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे व्हायला सुरू होतात आणि जूनपासून मग त्या ठिकाणी भारतामध्ये साधारणतः जसं तुम्हाला नकाशामध्ये दिलेलं आहे की नैऋत्यकडून ईशान्येकडे वाऱ्यांचं डायरेक्शन होतं. त्याच्यामागचं कारण म्हणजे तिबेटवरती असणारं कमी दाबाचं केंद्र आणि त्याचबरोबर ITCZ बेल्ट जो आहे, ITCZ बेल्ट हा देखील कर्कवृत्ताकडे शिफ्ट झालेला आहे. त्याच्यामुळे वारे त्या ठिकाणी भारताच्या उत्तरेकडे व्हायला लागतात आणि हे वारे वाहत असताना या बहुतांश वाऱ्यांचं डायरेक्शन नैऋत्य ते ईशान्य होतं. त्याच्यामुळे जून महिन्यामध्ये वाहणारे जे वारे ज्याला नैऋत्य मोसमी वारे आपण म्हणतो. आता हे उन्हाळ्यामध्ये जमिनीवरती लो प्रेशर असतं, महासागरामध्ये हाय प्रेशर असतं. जेव्हा उन्हाळा संपतो, खरा उन्हाळा जो संपतो तो सप्टेंबर महिन्यामध्ये संपतो, त्यावेळेस आपल्या इकडे पावसाळा संपतो. परंतु जागतिक पातळीवरती जो उन्हाळा ऋतू संपतो तो सप्टेंबर महिन्यामध्ये संपतो. ऑक्टोबरनंतर मग हिवाळा ऋतू स्टार्ट होतो. हिवाळ्यानंतर आपल्या इकडं दिवसाचा जो कालावधी आहे तो लहान लहान होत चालतो, आपल्या इकडं थंडी पडायला लागते. आणि थंडी पडत असताना हिवाळ्यामध्ये होतं काय, जसं तुम्हाला मी सांगितलं की जमीन लवकर थंड होते. म्हणजेच या ठिकाणी जमिनीवरती कमी तापमान असणारे, जिथं कमी तापमान असतं त्या ठिकाणी हाय प्रेशर क्रिएट होतं. म्हणजे तिबेटच्या पठारावरती जिथं अगोदर लो प्रेशर होतं तिथं आता हाय प्रेशर क्रिएट झालेलं आहे. आणि त्यानंतर मग जो पाण्याचा भाग आहे, दक्षिणेकडला जो काही जलाशयाचा भाग आहे, त्या जलाशयाच्या भागामध्ये आता हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. नुकताच उन्हाळा संपलेला आहे, जसं तुम्हाला सांगितलं की पाणी हळूहळू उशिरा तापतं. म्हणजे थोडक्यात जे काही आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे, पाणी गरम झाले परंतु हिवाळा ऋतू स्टार्ट झाला. हिवाळा ऋतू जरी स्टार्ट झाला असला तरी पाणी गरम राहतं, जमीन लवकर थंड होते. त्याच्यामुळे जमिनीवरती हाय प्रेशर क्रिएट होतं आणि महासागरामध्ये त्या ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होतं. आणि लो प्रेशर क्रिएट झाल्यानंतर जसं वारे जे वाहतात, वारे नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वाहतात, कारण वाऱ्याचा गुणधर्म आहे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणं. कोणतीही प्रवाही गोष्ट, मग ते पाणी असेल, वारा असेल, तापमान असेल, हे नेहमी जास्तकडून कमीकडेच वाहतं. मग या ठिकाणी सुद्धा हिवाळ्यामध्ये होतं काय की तिबेटवरती हाय प्रेशर असतं, हिंदी महासागरामध्ये लो प्रेशर क्रिएट होतं. त्याच्यामुळे सप्टेंबरच्या नंतर वाऱ्याच्या डायरेक्शनमध्ये चेंज होतो, वारे रिटर्न व्हायला लागतात. म्हणजे वारे जे वाहतात ते नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात. यालाच माघारी मान्सूनचा कालावधी आपण म्हणतो किंवा परतीचे वारे आपण याला म्हणतो किंवा माघारी मान्सून, वेगवेगळ्या नावांनी या वाऱ्यांना ओळखलं जातं. आणि हे वारे माघारी फिरायला लागतात. हे वारे माघारी फिरत असताना यांच्यापासून जास्त पाऊस पडत नाही, कारण हे जे वारे वाहतात ते जमिनीवरून वाहतात. कदाचित हे वारे जर पाण्यावरून वाहत असते तर त्यांच्यामध्ये मॉइश्चर असतं आणि पाऊस पडला असता, परंतु बहुतांश वारे हे जमिनीवरून वाहतात. जमिनीवरून वाहतात त्याच्यामुळे या वाऱ्यांमध्ये मॉइश्चर नसतं. जे काही थोडंफार मॉइश्चर आहे ते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे पाऊस देतात. जसं नेहमी सांगितलं जातं की मान्सूनमध्ये पडणारा जो काही एकूण पाऊस आहे त्याच्यापैकी 80% पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो आणि 20% पाऊस हा ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. त्याच्यामुळे जे काही परतीचे वारे आहेत त्याच्यापासून थोडाफार पाऊस पडतो, परंतु नंतर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये पाऊस पडणार नाही. वातावरणामध्ये कोरडेपणा जास्त असतो, ह्युमिडिटी खूप कमी असते, कारण बाष्पच नसतं वातावरणामध्ये.
त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये वातावरणामध्ये कोरडेपणा खूप जास्त असतो आणि त्याच्यानंतर मग हे परतीचे जे वारे वाहतात ते साधारणतः सप्टेंबरपासून ते मार्चपर्यंत हे परतीचे वारे वाहतात कारण या कालावधीपर्यंत आपल्या इकडे हिवाळा असतो आणि या हिवाळ्यामध्ये पाण्याच्या भागामध्ये लो प्रेशर असतं जमिनीवरती हाय प्रेशर असतं आणि मग हे वारे रिटर्न वाहतात म्हणजे एकंदरीत होतं काय की वर्षभरामध्ये 6 महिन्यासाठी वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे आणि 6 महिन्यासाठी वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात म्हणजे थोडक्यात ऋतूनुसार या वाऱ्यांच्या डायरेक्शनमध्ये बदल होतो त्यालाच अरबी भाषेमध्ये मोसम म्हटलं जातं आणि त्याच भाषेत आपल्या इकडं त्याचाच अपभ्रंश ज्याला आपण मान्सून म्हणतो तर थोडक्यात अशा पद्धतीनं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं जे काही एकंदरीत हवामान आहे तर ते मान्सून प्रकारचं हवामान आहे आणि म्हणजे भारताचंच संपूर्ण जे हवामान आहे ते मान्सून प्रकारचं आहे महाराष्ट्र भारतामध्येच येतो त्यामुळे स्वाभाविक महाराष्ट्राचं देखील जे हवामान प्रकार आहे तर तो मान्सून प्रकारचाच आहे तर ही माहिती होती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मान्सून प्रकारचं हवामान कशा प्रकारे आहे किंवा मान्सून म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं निर्माण होतं त्या संदर्भातची ही थोडक्यात माहिती होती याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीची क्लायमॅटिक कंडिशन आहे हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे याच्या पुढचे जर व्हिडिओ तुम्हाला आणखीन पाहायचे असतील तर आणखीन बरेचसे व्हिडिओ आपण जॉग्राफीच्या संदर्भात यूट्यूबवरती अपलोड करणार आहोत मग तो भारताचा भूगोल असेल महाराष्ट्राचा असेल जगाचा असेल तुम्हाला संपूर्ण माहिती जर मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्या अभ्यासासाठी हे जे काही व्हिडिओ आहेत ते मदत पूर्ण होतील तुम्हाला याच्यामधून बरीचशी काही माहिती मिळून जाईल आणि ज्या काही अवघड कन्सेप्ट आहेत जॉग्राफीमधल्या तर त्या तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये कळून जातील थँक्यू